भाऊ जर हाँ कलाकार नसते तर त्यांनी कुठल्या क्षेत्रात करिअर केलं असतं? शशी, मी सांगेन, मी तर नोकर वर्ग झालो असतो, क्लर्क वगैरे अशा एक सरकारी नोकरी, कारण वडील सरकारी नोकरी होते, त्यामुळे मी सुद्धा सरकारी नोकरी केली असती. बाकी वेगळा विचार कधीच झाला नाही, कारण कुटुंब त्या पद्धतीचं नव्हतं की बाबा पुढे हे काही बीकॉम झाल्यानंतर ह्या लाईनला जा किंवा हे सांगणार की असं कोणी नसल्यामुळे एकतर नोकरी केली असती बँकेत म्हणा किंवा कुठेही सरकारी डिपार्टमेंटला. आणि आता हे आवड झाली या गोष्टीची आणि सक्सेस मिळालं म्हणून हे चित्र करतोय, नाहीतर नोकरी केली असती. अजून एक वाचक आहेत माधव पुलिगडे म्हणून, तर त्यांनी असा प्रश्न विचारलाय की भाऊ कदम यांच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला आणि सगळ्यात वाईट प्रसंग कुठला, जो कायम त्यांच्या लक्षात राहिलेला आहे? सगळ्यात चांगला, एकतर पहिली गोष्ट, मी जेव्हा स्ट्रगल करत होतो आणि त्यावेळी कंटिन्युटी कामाची जेव्हा सुरू झाली, म्हणजे कामं मिळायला, तो दिवस की चला आता कुठेतरी आपल्याला तरी भीती होती की हे काही दिवस चालेल का, नंतर लगेच बाबा तेही बंद होईल, कारण नाटक करायचं त्यावेळी 2 प्रयोग व्हायचे, 3 प्रयोग व्हायचे, नाटक बंद व्हायचं, पैसेही नाही मिळायचे, त्यामुळे ही भीती असल्यामुळे ही कायम राहिली कुठलंही काम करताना की अरे हे आता कधीतरी बंद होईल, पण नाही. आणि जेव्हा मी फू बाय फू खरं तर केलं आणि झी मराठीने मला त्यासाठी बोलवलं, तर त्यांनी कंटिन्युटी काम दिलं जे आजतागायत आहेत, त्यामुळे तो दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि घरच्या सगळ्यांसाठी आमच्या आयुष्यातला एखादा वाईट प्रसंग तो लक्षात राहिलाय? वाईट म्हणजे हेच की जेव्हा मी स्ट्रगल म्हणजे त्याच्या आधीचा वडील गेल्यानंतरचा मला काळ, वडील गेल्यानंतर सगळंच माझ्या अंगावर पडलं, सगळं म्हणजे नोकरी त्यावेळी नव्हती, नाटक एक करत होतो पण पुरेसं हे नव्हतं, पैसेही मिळत नव्हते आणि घर चालवायचं होतं. हा जो प्रसंग आहे तो प्रत्येकाच्या आयुष्यात कोणाच्या कोणाच्या वेगळ्या माध्यमातून येतो, दुःखी प्रसंग तसा माझ्या आयुष्यात आला आणि त्यातून मी हळूहळू त्याच्याकडे लक्ष न देता स्वतःवर कॉन्सन्ट्रेशन केलं, काम कसं करायला पाहिजे, पुढे कसं जायला पाहिजे, घर कसं चालेल याचा विचार केला, आणि मग हा महत्त्वाचा विचार होता. आणि तिथे मी घाबरलो नाही, तिकडे जर मी घाबरलो असतो आणि मागे आलो असतो तर आज मी तुम्हाला भाऊ कदम म्हणून दिसलो नसतो, सर्वसामान्य जे आहेत जे सक्सेस नाही आहेत त्यांच्यात जाऊन बसलो असतो, पण नाही, मी पाठी वळून बघितलं नाही, पुढे गेलो, पण त्या गोष्टीही विसरलो नाही की तो काळ जेव्हा आपल्याला परिस्थिती नव्हती आणि आत्ताचा, त्यामुळे त्याच वेळेत मी त्याच काळात अजूनही आहे, म्हणून सतत ती एक वाईट गोष्ट पण आयुष्यात काहीतरी पुढे करून गेली माझ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. शिक्षकांचे खूप प्रश्न येत आहेत, हे प्रश्न सुरूच राहणार आहेत, आपण ते घेणार सुद्धा आहोत, पण त्यापूर्वी माझ्या सहकाऱ्यांकडे वळते. माझी सहकारी आहे आरती बोराडे, तिला काही प्रश्न विचारायचे आहेत. आरती, शांताबाई हे पात्र म्हणजे विशेष गाजलेलं, लोकांना प्रचंड आवडलेलं. नऊवारी हो साडी घालून किंवा त्याचं स्टेजवरती वावरणं किती डिफिकल्ट असतं. खूप खूप, म्हणजे त्याला एकतर 1 सव्वा तास जातो मेकअप साडी हे ते सगळं, त्या नंतर तुम्ही म्हणजे एकदा साडी नेसल्यानंतर पुढे तुम्हाला कुठेही 1 नंबर 2 नंबर या गोष्टी नाही करत तुम्हाला, म्हणून ते खूप टेन्शन, कारण ते कधी ऍक्ट सुरू होईल त्याच्या आधी 1 तास तयार व्हायचं आहे आम्हाला, कारण साबळ्यांची चर्चा संपली पाहुण्यांची की मग आम्हाला एंट्री करावी लागते, मग त्यानंतरचा 1/2 तास आणि परत स्टेजवरचा 1-1.5 तास, हे सगळं असं 2.5-3 तासाचं काम. त्यावेळी ते साडी म्हणजे कधी तो रोल आला की एवढा कंटाळा येतो की अरे आता 3 तास काय नाही, आता बाप रे हे मग परत ऍक्ट करा आणि सगळं नाचा म्हणा किंवा काय, ते खूप म्हणजे हाल एवढे होतात, पण तरी प्रेक्षकांमुळे ना ते काही जाणवत नाही, लोकांच्या प्रेमामुळे ते वाटत नाही काय, उलट बरं वाटतं काम करताना, काय काहीतरी वेगळं करतोय आपण, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं कॅरेक्टर घेऊन ते काम करतोय त्याचा खूप आनंद होतो, आणि प्रेक्षकांनी त्याला एवढी दाद दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार, खूप बरं वाटतंय.